म्हटलं चला आपण पण ग्रीस मारून घेऊ. नवीन बोर्ड आणलाय हा. पहिले हा बोर्ड होता आपल्या गाडीत, हा बोर्ड आता फेकून देऊ कारण आता काय कामच नाही राहिला. तर मी मंगळवेढ्याच्या पुढे निघालोय. आपल्याला असं व्हील कॅप टाकायचं आहे. गाडी कशी बांधली ते नेट कुठं चाललंय. कोथंबीर करे यार तिथं इथं सुकली. अरे बाप तसा भाऊला ऍडव्हान्स भेटलेला आहे 4,570 रुपयाचा डिझेल बसलाय. शुभम भाऊने बघा काय भारी शिंडी बांधली. 1200 किलोमीटरला आपल्याला फुल टायमिंग मंडी द्यायची. मित्रांनो गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये. गेले 10-12 दिवस झाले आपली गाडी काय भरलेली नव्हती. 10-12 दिवसानंतर आज आपली गाडी भरली, त्याच्यामुळे ब्लॉग येत नव्हता. तर आज आत्ता गाडी भरायला निघालोय. आत्ता वाजलेत 4:30 वाजलेत. 4:30 वाजलेत तर आत्ता निघालोय मी बँगलोरला. बँगलोर वरून भाजी भरायची आपल्याला. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि एवढे दिवस ब्लॉग आला नाही कारण आपली गाडी सुबह होती, मेन कारण तेच होतं. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहे बघा शुभम रायडर. घरून निघालो तो 4 वाजता. आपल्याला अर्जंट फोन आला की गाडी भरायला जायचंय. मग अर्जंट मध्ये कॅरेट वगैरे टाकले. शुभम भाऊला फोन केला. शुभम भाऊ आपल्याकडे आला संगमनेर वरून लोणी पर्यंत आला त्याच्या 2-व्हीलर वरती. आणि मग त्याला तिथून घेतला. बघा आता रावरी रोड आहे, निघालोय. आपला अजून एक मित्र आहे, 2 गाड्या आहेत सोबत. आज अजून एक मित्र आहे आपला, तो रावरी फॅक्टरी वरती थांबलाय. मी आता सध्या निघालोय कॉलरच्या पुढं. तर मित्रांनो बघा ही आपली आदिभाऊची गाडी आहे, श्रामपूरचा. आपण आपला मित्रच आहे, त्याची पण गाडी आहे बँगलोरला. हे बघा आदिभाऊ आहे आपली गाडी. तो ग्रीस मारायला थांबला होता रावरी फॅक्टरीवरती. आणि मी पण खूप दिवस झाले ग्रीस मारलेलं नव्हतं, म्हटलं चला आपण पण ग्रीस मारून घेऊ. हे बघा इथं पंक्चरचं दुकान आहे. हा रावरी नगर हायवे, रावरी फॅक्टरीच्या थोडं पुढं आल्यानंतर आहे. बघा इथं पंक्चरवाला आहे. बघा इथं ग्रीस मारून घेऊया. बघा मित्रांनो आपला ड्रीम 12 चक्का येले नाही का, आपला ड्रीम आहे. तर बघा भाऊ आपला आधी भाऊच्या गाडीला ग्रीस मारून झालाय, आता आपल्या गाडीला ग्रीस मारते. राईट साईडनी झालंय. 8-15 दिवस म्हणजे 5-1 ट्रिपा झाल्या असतील तेव्हापासून ग्रीस मारलेलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गाडीतला जो चार्जिंगचा बोर्ड होता तो पण खराब झाला होता. तर आपण आधी भाऊला आणायला लावला होता. तर हे बघा नवीन बोर्ड आणलाय हा. पहिले आपण असे 4 बोर्ड टाकून बसलोय तरी पण ते जळतेच. काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्याकडे जर याच्यापेक्षा भारी काही सोल्युशन असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा हा बोर्ड आत्ता नवीन आणला आहे. आणि पहिला जो बोर्ड होता आपला हे बघा इथंच पडलेला आहे खाली. तर मित्रांनो बघा पहिले हा बोर्ड होता आपल्या गाडीत पण तो जळाला आहे. कशामुळं का जळतोय याचा प्रॉब्लेम काय अजून सोल्युशन मला भेटलं नाही. बट मी गाडी घेतल्यापासून म्हणजे 8 महिने झाले. 8 महिन्यात असे मी 4 बोर्ड बदलले. आता हा 5वा बोर्ड आणलाय. बघू हा टिकतो की नाही टिकत. तुमच्याकडे जर काही सोल्युशन असेल याच्यावरती तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघा मित्रांनो कनेक्शन तर आपलं पहिलेच होतं पण आपल्या शुभम भाऊने आणि अक्षय भाऊने मिळून दोघांनी आपल्या गाडीतला बोर्ड चालू करून दिलाय. आता चार्जिंगचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालाय. पण आशा करतो एवढीच की हा बोर्ड टिकला पाहिजे कारण याच्या आधी मी खूप वैतागलोय. कारण असे आपण 4 ते 5 बोर्ड बदललेत. आता हा कोणत्या कंपनीचा, सॅमकॉन कंपनीचा DC-AC कन्व्हर्टर 200 वॉटचा बोर्ड आहे. बघू आता हा पण वापरून काय होतं काय नाही. तर चला मित्रांनो ग्रीस पण मारून झालंय आणि आपला बोर्ड पण फिटिंग झालाय. आता निघू. चला आधी ते गाडी हा बोर्ड आता फेकून देऊ कारण आता काय कामच नाही राहिला. तर मित्रांनो हे बघा हे रावरी विद्यापीठ आहे. इथं चहा प्यायला थांबलो होता आधी भाऊ. पुढे निघून आलता आपल्या गाडीच्या ग्रीस पिन्ना आवडायच्या राहिल्या त्या, त्याच्यामुळे आधी भाऊ पुढे निघून आलता. इथं चहा वगैरे घेऊ, पाणी बॉटल बाकी पाणी बॉटल घेऊ. म्हणजे आता नॉनस्टॉप निघता येईल आपल्याला नाही का. हे बघा आपलं शुभम भाऊचं काय चाललंय. काय शुभम भाऊ काय विचार तुमचा, का असताय तुम्ही एवढे. तर मित्रांनो नगर बायपास सोडून पुढे आलो 30 ते 40 किलोमीटर. हा करमाळा रोड आहे, करमाळ्याला चाललंय. तर हलका हलका पाऊस चालू झालाय. अपेक्षा नव्हती केली पाऊस येईल म्हणून पण पाऊस चालू झालाय. भारी वाटतंय बट प्रॉब्लेम असा झालाय मित्रांनो की आपला मोबाईल चार्जिंग होत नाही आहे. तर आता मला टेन्शन ह्या गोष्टीचं येते की आपण ब्लॉग किती बनवू शकतो किती नाही. बट मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आपण बोर्ड पण नवीन घेतलंय, बोर्ड पण चालू आहे बट मोबाईल काय चार्जिंग होत नाही आहे. आता एखाद्या हॉटेलवर जाऊन आपलं चार्जर हॉटेलमध्ये कनेक्ट करून बघू नेमकं चार्जिंगमध्ये प्रॉब्लेम आहे का बोर्डमध्ये प्रॉब्लेम आहे ते तरी समजलं आपल्याला.
बाकी पाऊस बघा तुम्ही मित्रांनो, एक नंबर चालू आहे, काय विषय नाही। आदी भाऊ बसला होता आपल्या गाडीत, आपला शुभम रायडर गेला आदी भाऊच्या गाडीत, आमचे पार्टनर जे होते ते एक्सचेंज केले। तर मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 11 आणि विजापूर बघा आपल्याला 89 किलोमीटर आहे। आता मी मंगळवेढ्याच्या पुढे निघालोय, आपले शुभम भाऊ बघा झोपले, त्यांना म्हटलं तुम्ही झोपा, जोपर्यंत मला होतंय तोपर्यंत मी गाडी चालवतो, मग मला झोप यायला लागल्यावर मग शुभम भाऊ चालवतील। आपल्यासोबत जी गाडी आहे ते मागं आहे माझ्या, दोघं पण सोबत सोबत चाललो आहे। आणि निघाल्यापासून फक्त एकदा थांबलो होतो रावरीमध्ये चहा प्यायला, त्याच्यानंतर कंटिन्युअसली गाडी चालवतो आहे। आता आपले मयूर भाऊ आहेत ते पण समोरून येत आहे गाडी भरून, त्यांना कॉल करून बघूयात। आणि ते गाडी भरून निघालेत, आपण ज्या लोकेशनला गाडी भरायला चाललो आहे त्या ठिकाणाहूनच ते गाडी भरून आलेत, तर त्यांना कॉल करून बघूयात। आणि तुम्हाला पण दाखवतो त्यांनी काय भरलंय, कुठून लोडिंग करून आलेत। आज मयूर भाऊचा वाढदिवस पण आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देऊ। कटाळा आलता बघा, आपले शुभम भाऊ पण उठलेत, म्हटलं चहा वगैरे पिऊया। आणि मयूर भाऊ पण येत आहेत, त्यांचा त्यांना फोन केलता तर त्यांचं ना आपलं अंतर 31 किलोमीटरचं होतं। 31 किलोमीटर म्हणजे मी आता 5 ते 10 किलोमीटर पुढं आलो असेल, आणि ते पण 10 किलोमीटर पुढं आले असतील। तर त्यांची वाट बघतोय, मग एक सोबत चहा वगैरे घेऊ, ते जातील खाली करायला आणि आता आपण चाललोय भरायला। बघा आदित्य भाऊने त्यांची गाडी मागं लावली आहे। हे अक्षय भाऊ आहेत, काय हो काय वाटतंय मग? मयूर भाऊ पण आलेत, त्यांची गाडी पाठीमाग आहे बघा। 5 मिनिटं झाले थांबलो होतो इथं, लगेच भाऊ पण आलेत, तुम्हाला दाखवतो गाडी बघा। ही आदी भाऊची गाडी, आपल्याला असं व्हील कॅप टाकायचं आहे। आणि बघा मयूर भाऊने कशी लाईटिंग केली खतरनाक मध्ये एकदम, नाही का? आज मयूर सोबत आहे अक्षय रायडर, अक्षय रायडर तसे आपल्या गाडीवर असतात, पण आपली गाडी उभं होती त्याच्यामुळे काय अक्षय रायडर मयूर सोबत गेलते। भाऊ कशी काय बांधली रे गाडी, गाडी कशी बांधली ते नेट कुठं चाललंय हे बघा। हॅशटॅग ड्रायव्हर बघा भाऊ काय भरलंय, कोथंबीर का रे? यार ती तर इथं सुकली अरे बाप, तर अक्षय भाऊचं म्हणणं आहे कोथंबीर काय सुकलेलं नाही। बरं ठीक आहे, काय सुकलेलं नाही, चला चहा वगैरे पाच आम्हाला। भाऊला ॲडव्हान्स भेटलेला आहे, कारण भाऊ गाडी भरून आलेला आहे, आपण भरायला चाललोय, आपल्याला ॲडव्हान्सच नाही आहे। तसं भाऊला ॲडव्हान्स भेटलेला आहे, भरून निघाला, थांबून 5 तास आला म्हणजे। अरे चहा पाच आ भाऊ, हां चला। अक्षय रायडर झोपले होते तुम्ही? अक्षय रायडर नवीन शर्ट बिर्ट मित्रांनो, चहा वगैरे पिऊन झालंय। आता बघा अक्षय रायडर चालले त्यांचा प्रवास MP बँगलोर टू MP। भाऊचा वाढदिवस आहे तर मयूर भाऊने आपल्याला चहा वगैरे पाजलाय, चहाचे पैसे मयूर भाऊने दिले, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे आम्ही। आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला ही पाण्याची बाटली आमच्याकडून सगळे भेट, पुण्य करता मयूर चालले त्यांच्या गाडीकडे, आपण चाललोय आपल्या प्रवासाकडं। चला बाय बाय करूया मयूर भाऊला। आणि चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर मला आहे ना आता झोप लागली होती, आता मी जरा वेळ झोपतो। आता बघा शुभम रायडर गाडी चालवायला बसलेत आपले, तर मित्रांनो चला बाय गुड नाईट। 6 वाजलेत, अजून आपल्याला 150 किलोमीटर बाकी आहे ज्या ठिकाणी गाडी भरायला जायचं त्या ठिकाणी। रोड बघा एकदम क्लीन आहे, मस्त गर्दी नाही काय नाही। रात्रभर आपले शुभम भाऊ गाडी चालवत होते, मी तर झोपलेलो होतो, मी जे झोपलो त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता 6 वाजता उठलोय। शुभम भाऊला म्हटलं चहा वगैरे प्यायले का नाही, शुभम भाऊ म्हणे अहो चहा वगैरे प्यायला थांबले होते। आपला आदित्य दोन्ही गाड्या सोबत सोबतच चालू आहे, आपल्याला एकाच ठिकाणी वावरत भरायला जायचंय, त्याच्यामुळं लकीले आपल्या गाड्या जर सोबतच भरल्या तर आपण लोडिंग करून पण सोबतच निघू, बघू आता काय होत आहे काय नाही। बट बाकी तुम्ही बघा सीन कस काय, एकदम सकाळ सकाळी नाही का विषय आडी। आपल्या आदी भाऊची गाडी
खतरनाक वाली लाइटिंग केलेली आहे. काय विषय नाही भाऊचा विषय आरडे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळ सकाळ मला एक गोष्ट बघून खूप आनंद वाटला की आपले 10,000 सबस्क्रायबर युट्यूबला लवकरच कम्प्लीट होणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. तुम्ही एवढं सगळ्यांनी प्रेम दिलंय, असंच प्रेम तुम्ही कायम देत राहा. मी नवनवीन ब्लॉग बनवत राहील. तर बघा मित्रांनो चित्रदुर्गमध्ये परत एकदा टाकी पॅक करून घेतली. आता तोंड वगैरे धुतलं सकाळ सकाळ. आता नाश्त्याचं नियोजन बघू कुठंतरी. किती डिझेल बसलं शिव? 4,570. तर बघा मित्रांनो 4,570 रुपयाचं डिझेल बसलंय. भाऊने पण टाकी पॅक करून घेतली. मस्त तोंड वगैरे धुतलंय. आता निघू. गाडी तिकडे लावलं इथं नाश्ता करायला आलतो. शुभम भाऊने बघा काय भारी शिंडी बांधली. एक नंबर शिंडी बांधली. इथं नाश्त्याला काय भेटतंय काय माहिती. चालू आहे बनवणं. बघू काय भेटतंय. इथं बघतोय ना आता आपल्याला राईस भेटलाय आणि मिरची भजे. बट काय विषय नाही खाऊन बघू आपण कसे लागतात नाही का. भारी आहे काय विषय ना. त्याचसोबत चटणी पण दिली आहे. कसली चटणी काय माहित. आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथलं लोकेशन फक्त 50 किलोमीटर राहिलंय. आणि रोड बघा कसा आहे. इकडनं पण सुपारीचे झाड आहेत, नारळाचे झाड आहेत. तिकडनं पण सुपारीचे नारळाचे झाड आहे. मित्रांनो इकडं कर्नाटक केरळमध्ये जास्त तर सुपारीचे नारळाचे झाड दिसत आहेत. बघा तुम्ही हे बघा इकडं या साईडला जर बघताल तर सुपारीचे झाड दिसत आहे आपल्याला. आणि सिंगल रोड आहे पूर्ण. आपल्याला अजून 50 किलोमीटर बाकी आहे. शुभम भाऊ झोपले. शुभम भाऊ रात्री गाडी चालवायला बसले होते त्याच्यामुळे आता शुभम भाऊ झोपलाय. व्यापाऱ्याचा फोन आला होता आपल्याला की काटा करून आणा म्हणून. हे बघा आपल्याला या पंपाचं लोकेशन दिलेलं होतं. HP चा पंप भेटेल तुम्हाला आणि त्याच्या अपोजिट साईडला काटा आहे. तर आपण बरोबर त्याच काट्यावरती आलो. आपल्या गाडीचा काटा झालाय. आता आदी भाऊच्या गाडीचा काटा चालू आहे. आपली गाडी बसली आहे 2340. आदी भाऊच्या आपल्यापेक्षा 100 किलो गाडी जास्त बसली MT ला. कस काय जास्त बसली रे. वजन जास्त आहे का तो गाडीला. तर फायनली आपल्याला ज्या लोकेशनवरती गाडी भरायला जायचं होतं त्या लोकेशनवरती पोहोचलोय. बघा हो समोरची जी व्हाईट कार दिसतीय त्या गाडीमध्ये व्यापारी आहे. आता आपण चाललोय व्यापाऱ्यामाग वावरामध्येच भरायला. बघा इकडं सीन कसा आहे खतरनाकवाला एकदम. मौसम मस्ताना गर्लफ्रेंड नसताना. तर मित्रांनो बघा इथं आपल्या पाठीमागं वावर आहे. इथं कोथंबीर काढायचं काम चालू आहे. आणि आपली गाडी बघा तिकडं तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडं आपली गाडी लावली आहे सावलीत. तर माल काढायचं चालू आहे. त्यांनी 2-3 बंडल कॅरेटचे घेऊन आलेत. तर बघू आता इथं किती वाजता गाडी लोडिंग होती. हे बघा माल तर त्यांनी काढून ठेवला आहे. आता भरतायत. बट किती माल काढला आहे अजून काय ते फिक्स नाही आहे. आता कळलं आपल्याला किती वेळात गाडी भरते. आता किती वाजले. तर आता 11:15 वाजलेत मित्रांनो. बघू आता इथून गाडी भरून निघायला किती वेळ होतोय. बघा इथं कॅरेट खाली घेतलेत. आणि आपल्याला आहे ना व्यापाऱ्यांनी असे पोते साईडने लावायला लावले होते. तर आपण नेट पोते वगैरे सगळं आणलंय. हे बघा आपले शुभम भाऊ पोते शिवायचं काम करताय. तर मित्रांनो हा व्लॉग मी इथंच एंड करतो. याचा पार्ट 2 बनवणार आहे मी. पार्ट 2 आपली गाडी लोडिंग झाल्यानंतर आपल्याला MP ला जायचं आहे. आपलं टोटल MP चे इथून तर MP चा प्रवास 1100 ते 1200 किलोमीटर होणार आहे. 1200 किलोमीटरला आपल्याला फुल टायमिंग मंडी द्यायची आहे. आणि आपण भाजी भरतोय त्यासाठी एवढी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो हा एक पार्ट मी इथं सेंड करतोय. याचा दुसरा पार्ट बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. याचा दुसरा पार्ट याच्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग असेल. धन्यवाद.